नमस्कार, मी नागेश पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये. कालच मी हिंगणा गुमगाव हा बायपासबद्दल लाईव्ह मारला होता. आज आपण सेम त्याच अवस्थेमध्ये आहोत, पण आजचा हा रुक्मिणी टाऊन बुट्टीपुरीचा जो उमरेड बायपास आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. ऍक्च्युली काल यांनी पूर्वसूचना पोलीस स्टेशनला दिलेली होती की जर आमचे प्रश्न जर सुटले नाही तर आम्ही ह्या सर्व गोष्टीचं उग्र आंदोलन करू. आणि स्टार अपेक्स मी एक आठवण म्हणजे एक स्मरण करून देऊ इच्छितो, कारण की खूप स्मरणपत्र मुख्य अभियंता आणि गव्हर्नमेंट PWD डिपार्टमेंटला दिलेले आहे या लोकांनी. तर एक स्मरण अशी आहे की इथून एक वर्षा पहिले मी स्वतः इथे येऊन या रस्त्याची पाहणी करून या रस्त्याचे आपल्याला लाईव्ह दिला होता आणि या सर्व गोष्टीसाठी म्हणजे इथल्या समस्या जाणून घेतल्या. तर आपण समस्या जाणून घेऊ इथल्या ग्रामस्थांची, समस्या जाणून घेऊ. आपल्यासोबत महिला आहे, मुलं आणि सर्व इथले रुक्मिणी टाऊनचे जे लोक आहेत ते जाणून घेऊ. काय त्रास आहे आधी आपल्याला या सर्व या रस्त्याचा? या रस्त्याचा असा धूळ आहे, चालता येत नाही. रात्रीच्या गाड्या आल्या तर दिसत नाही, पूर्ण अंधारा पडते, रोड कसा चांगला नाही. त्या दिवशी आम्ही दोघं आजीनाथ आलो, आम्ही तसं पडलो, बाजार घेऊन आलो. अच्छा, तुम्ही स्वतः? हो, मी बिन माझा नातू बी तसा. नातूला काही दुखापत झालेली? दुखापत नाही, दुखापायचे सांगावं लागेल. पण काय दिसलंच नाही ना, काय दिसतच नाही ना, धूळ नसा. या रोड मुळे एक तर सगळ्यात पहिली समस्या ही आहे की शाळेत जाणाऱ्या मुलांची, त्यांना जाताना येताना बराच धुळीचा सामना करावा लागतो. एवढे सगळे लोक राहते, याच्या तब्येतीचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि रस्त्यावर चालण्यासाठी सुद्धा एवढा त्रास आहे की चालू शकत नाही. आणि 2017 पासून द ड्रीम स्कूल तर्फे पण आमचे मुजीबभाऊ पठाण यांनी बरेच ही दिलेले आहेत निवेदन, पण त्याचा पण काही फायदा झालेला नाही. शेवटी आम्हाला रोडवर उतरावं लागलं. कॉलनीतर्फे आमचे तळस गुरुजी आहे, त्यांनी पण निवेदन दिलं. तळस गुरुजी आमचे, त्यांनी पण बरेच निवेदनं दिले, पण त्याचा पण काही परिणाम झालेला नाही. आणि जे आहे तेच परिस्थिती आहे, थोडंसं काम करते त्याच्यानंतर समोर काही प्रॉब्लेम. सगळ्यात महत्वाचा म्हणजे तब्येतीचा एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला इथं. प्रत्येक जणाच्या घरी कोणी ना कोणी आजारी सापडते, होणारे ऍक्सिडेंट आहे रोडवर आणि होणारं धूळ प्रदूषण खूप 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 जास्त आहे. आणि जर या गोष्टीचा जर आता निवाळा झाला नाही तर पूर्ण रास्ता रोको आंदोलन आम्ही करू जनतेमार्फत. तळस गुरुजी, आपण काय कोणाला निवेदन दिले होते, काय निवेदनाचे मागण्या होत्या? मुजी भाऊकडे दिलेलं आहे, काँग्रेसचे जे सचिव आहे महाराष्ट्राचे त्यांच्याकडे दिलं आहे. त्याच्यानंतर आपण नगर परिषदेला दिला आहे. आता आम्ही परत पोलीस स्टेशनकडे देण्याचा विचारात होतो, पण कळलं की इथे कार्यक्रम घेणार आहे मुजी भाऊ, त्याच्यामुळे मग आम्ही ते रद्द केलं. पण ते आज होणार आहे तिथे. पण काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष आपल्यासोबत आहे, काय मागणे आपण किती वर्षापासून? 2017 इथं यांना काही वेळ आपण निवेदन दिलेले आहे. 17-18 गडचिरोली शाळा आहे रोडवर, तो झाड आहे. त्यांच्या लेटर पॅडवर दिले आहे, काँग्रेसच्या बी लेटर पॅडवर दिले आहे, युएसआयच्या बी लेटर पॅडवर दिले आहे. बाकी इथे जे ऑफिसर लोक आहे हायवे PWD हे यांच्या डोक्यावर काही जू रेमून ना राहिली. हे मेलेले लोक आहे, इथं एवढे ट्रॅफिक चालते. हे हायवे आहे उमरेड, मोठा हायवे आहे, इथं शाळा आहे, इथं रुक्मिणी टाऊन आहे, इथं लहान लहान मुलं आहे, याला ह्या गोष्टीची काही किंमत नाही. अशा शासनाला आम्ही धिक्कार देतो. इथं काही वेळा ॲक्सिडेंट झालेले आहे, मोठे मोठे गड्डे पडलेले आहे, हे तुटायला समजत नाही. म्हणून आम्ही सर्व मिळून आज हे निवेदन देऊन राहिलो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. इथचे अधिकारी आले आहे, आता त्यांना आम्ही सांगू का आम्ही का हवं म्हणून. अच्छा, राजूभाऊची बाईक. राजूभाऊ, आपल्या काय प्रमुख मागण्या राहिल्या आहे? आपण मी याच्यामध्ये खूप पाठपुरावा केला असं कळतं. बरोबर आहे, गेले जवळपास 1.5 वर्षापासून या पुलाचं काम सुरू आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे या पुलाचं काम आहे त्याच्याचकडे या रोडचंसुद्धा काम दिलेलं आहे असं सांगितलं. आपण वारंवार त्या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर इंजिनियरशी पण कुणासोबत संपर्क झाला नाही. आम्हाला असं वाटतं पर्यायानं या मार्ग आम्हाला या ठिकाणी निवडावा लागला. आज बंद केला आहे या ठिकाणून जड वाहतूक या मार्गानं खूप प्रमाणात जाते. त्यात ते ट्रेलर आहे, ते रेल्वेच्या जे इथं यार्ड आहे त्याच्यावरसुद्धा आपल्याला रोकथाम लावण्याची गरज या ठिकाणी दिसून पडली आहे. आज आपण प्राथमिक तत्वावर या ठिकाणी छोटी वाहतूक थांबवली, पण जर आता याचा जर मार्ग निघाला नाही तर आपण सर्रास
ते जे यार्डचे जे ट्रक आहे ते या मार्गाने आपण जाऊ देणार नाही. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून इशारा देतो. इथं काही रुक्मिणी टाऊनचे गृहस्थ यांचे विचार काय आपल्या समस्या होत्या? आम्हाला 2010 इथं आम्ही रोडचं काम चालू होतं तेव्हापासून सर्व रुक्मिणी टाऊनशिपला त्रास होतो आहे. लहान लहान मुलांना त्रास होतो आहे. पावसाळ्यामध्ये मोठे मोठे गड्डे पडते आहे. त्याच्यामुळं बरेचसे लोक इथे बिमार पडतात आहे. लहान लहान मुलांना शाळेला जाताना त्रास होतो आहे. त्याच्यासाठी यांनी लवकरात लवकर हा रोड कम्प्लीट करावा आणि हे करावं. आणि इथून रेल्वेचे जे गार्ड जातात मोठे मोठे ट्रक जातात त्याच्यामुळं आम्हाला येताना किंवा लहान मुलांना येताना इतका त्रास होतो की समोरचा माणूस दिसत नाही. एक ट्रकही गेला तरी दिसत नाही. याची धूळ दिवसाभरामध्ये जर आपण प्रत्येक घरी जाऊन बघितली इतकी धूळ येते की ज्याची हद नाही. कमीत कमी 2 ते 2500 ट्रक अप आणि डाऊन होतात इथनं. इतक्या मोठ्या मोठ्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकांनी आणि इतक्या गरीब परिस्थितींनी आणि लहान मुलांचं यांनी एक काहीतरी संरक्षण केलं पाहिजे. त्यासाठी इथे हा रोडचं काम लवकरात लवकर तात्पुरत्यांनी लवकर करावे. अन्यथा आम्ही याच्यानंतर पुढे मोठं आंदोलन करून यांच्या जे गाड्या जातात मोठ्या त्या आम्ही रोखून देऊ. इथून या रोडनी जाऊ देणार नाही. अच्छा, तीव्र आंदोलन करू. ह्या रोडमुळे आजूबाजूला जेवढी काही वस्ती बसली आहे उसमें टाउन बसला आहे आणि मोठे मोठे गड्ढे पडून त्याच्यामध्ये मोठे मोठे गोटे अजूनही पाहायला मिळतात. काही लोक स्लीप होते पण आजूबाजूच्या राहणाऱ्या लहान ते मोठ्यापर्यंत त्यांच्या आपल्या स्वास्थ्यावर किती परिणाम होऊन राहिला हे सरकारने जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक सत्ताधारी सरकार असो पण ते कोणत्या व्यक्तीच्या स्वास्थ्याशी खेळ खंडोबा करत असेल तर हे काही बरोबर नाही. म्हणून याच्यासाठी रोडचं काम जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकरात लवकर चांगलं होईल. आणि काही वेळा इथनं जे बाईक छोट्या गाड्यावाले जातात ते स्लिप होऊन पडलेत का त्याची यशोगाथा म्हणजे आता लिहिण्याजोगी आहे असं म्हणायला हरकत नाही. संजय स्वरूप आहे. आता आमचे जे नेते आहे मुजीबभाई पठाण महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव आहे. आम्ही त्याच्या नेतृत्वामध्ये आता सर्व पोलीस स्टेशन जाणार आहोत. तिथे आलेले आहे सर्व. यानंतर पुढे बहुत त्यांचे निर्णय का घेतले. अच्छा ठीक आहे. आपल्या जो महिला आहे क्या आपको समस्या तो काफी परेशानी है इस रोड से क्योंकि इसमें काफ़ी गड्ढे हैं और घर में भी काफ़ी मिट्टी जाती है और बीमार हो रहे हैं लोग. सर्दी ख़त्म नहीं होती है. कफ आता है उससे काला काला उड़ के जो हमारे अंदर जाता है तो हम थूकते हैं तो उसमें भी पूरा काला काला आ रहा है. डॉक्टर बोलते हैं आपके यहाँ डस्ट की प्रॉब्लम है शायद इसीलिए आपका इलाज भी नहीं होता है. अच्छा, तो डस्ट की वजह से पूरे महिलाएँ तरसते हैं बच्चे सब महिलाएँ बच्चे डॉक्टर बोलते हैं आप लोगों के यहाँ लगता है काफ़ी डस्ट है. अच्छा, याच्यामध्ये PWD चे अभियंताकडे वारंवार स्मरणपत्र आणि निवेदन देऊन बी जर काम होत नसेल तर याला जबाबदार अधिकारी आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहे हा एक प्रश्न इथं निर्माण होतो. तर स्टार एपेक्सनेही मागच्या वेळेस इथे येऊन समस्या जाणल्या होत्या. त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. जर आपण मागं प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये गेलो तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पूर्ण रस्त्याचे काम तिथल्या लोकांच्या समस्या आपणही टाकल्या होत्या. आज मलाही 1 वर्ष होत आहे. मी पुन्हा 1 वर्षानंतर इथं आलो आहे आणि 1 वर्षानंतर आज जी स्थिती पहिले होती ती स्थिती इथे आहे. जर ही स्थिती इथे अशीच राहिली तर हे लोक उग्र आंदोलन करतील याला नक्कीच दुवा नाही. धन्यवाद. हे होते की इनका भी स्टेटमेंट लाईव्ह कंटिन्यू ठेवत आहे. आपल्यासोबत काही ड्रायव्हर्स आहे जे रस्ता रोको मध्ये थांबलेले आहे. आपण आपका क्या नाम है? जोर से बोली. क्या नाम है? कुमार महतो. अच्छा, कितने साल से ये रोड से जा रहे हो? कम से कम 15 साल. 15 साल हो गए. अच्छा, अभी ये कितने साल से प्रॉब्लम है रोड की? तो करीब 7-8 साल. 7-8 साल से यही स्थिति है जी. आपको कुछ दिक्कत आई है इससे? दिक्कत तो बहुत है. इतना धूल उड़ता है, रास्ता खराब है. अच्छा, और कुछ ऐसे कोई समस्या आपके मतलब आपका अनुभव क्या है समस्या वाला? सबसे बड़ा क्या है? खराब होने का है संभावना. और अच्छा, तो क्या आपकी क्या एक मांग रहेगी सरकार की तरफ? सरकार से ही मांग है कि रोड बनना चाहिए. अच्छा, रोड बनने से सभी का अच्छा रहेगा. अच्छा, जैसे कहीं हॉस्पिटल भी आदमी को जाना उना रहेगा तो रास्ते ही में मर जाएंगे. ऐसा रोड का हालत है. अच्छा, रोड तो बढ़िया होने से देखिए सभी का सुविधा अच्छा रहेगा. अच्छा,
रोड भी बनना चाहिए। चलो ये ही समस्या फक्त एक मतलब इथे राहण्याला लोकांची नसून ही समस्या एक म्हणजे इथे जे ट्रक चालक आहे यांची ही समस्या आहे। तर पुन्हा एकदा एक गुजारिश करतो की कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडीचे अधिकारी मुख्य अभियंता यांनी याची गांभीर्याने बाब म्हणजे गांभीर्यता लक्षात घ्यावी आणि या कामात वेग देऊन लवकरात लवकर हा रस्ता कसा सुरळीत होईल आणि कशी जनतेला कमी त्रास होईल याची काळजी घ्यावी। धन्यवाद। शाम आप दिन भर निकल जाता हम नहीं जा रहे। अरे तुम्हें घर कुछ कर।